सिनेमा हे केवळ मनोरंजनाचं साधन नव्हे तर ते समाजाला विचार करायला भाग पाडू शकतं, समाजाचा दांभिक चेहरा उघडा पाडू शकतं, डोकं गदागदा हलवून समाजाला जाग करण्याचा प्रयत्न तरी करू शकतं. आता म्हणजे नेमकं काय तर ते तुम्हाला समजेल पिंक या सिनेमामध्ये. सिनेमाची स्टोरी नेमकी काय आहे ते आता सांगत नाही, कारण सिनेमा कसा उलगडत जातो किंवा त्याची मांडणी कशी आहे ती तुम्ही प्रत्यक्ष सिनेमातच बघा. आणि हा सिनेमा शांतपणे बघण्याचा सिनेमा आहे. महिलांची सुरक्षा, महिलांवरील अत्याचार या विषयावर आतापर्यंत बरीच चर्चा झाली आहे, अजूनही ती होत असते. अहो पण आपल्या समाजाच्या मानसिकतेचं काय आहे, ती कधी बदलणार आहे? म्हणजे नुसते कमी कपडे घालणारी मुलगी नाही, जीन्स घालणारी मुलगी सुद्धा ज्यांच्या डोळ्यात खुपते त्या समाजाकडून महिलांना सुरक्षा कुठून मिळणार आहे? महिलांना मुळात अधिकारच द्यायचे नाहीत अशी ज्यांची मानसिकता आहे त्यांनी महिलांना नाही म्हणायचा अधिकारही नाकारलाय, कुठलाच अधिकार दिलेला नाहीये, अगदी मनाजोगता सेक्स करण्याचा सुद्धा. याच समाजासमोर आरसा धरण्याचं काम केलंय पिंकने. 307 का चार्ज लगा मॅडम, अटेम्प्ट टू मर्डर. उस रात राजवीर के संग ऐसा क्या हुआ? किसको अच्छा लगता है सर कोई इस तरीके से छुए, जबरदस्ती. पिंक या सिनेमा मध्ये फर्स्ट हाफ थ्रिलर आणि सेकंड हाफ कोर्टरूम ड्रामा अशी सरळ सरळ विभागणी आहे. आता तसं म्हटलं तर तीन मुलींना न्याय मिळतो का अशी याची स्टोरी सांगताही येईल, पण या सगळ्या प्रक्रियेत ती गोष्ट जी आहे ती फक्त तीन मुलींची राहत नाही तर देशातल्या प्रत्येक मुलीची, प्रत्येक बहिणीची, प्रत्येक बायकोची होऊन जाते. ही त्या स्क्रिप्टची ताकद आहे, ही त्या स्क्रिप्टमधल्या पंचेसची ताकद आहे. अर्थात यामध्ये महत्त्वाचा वाटा हा सादरीकरणाचा आणि कलाकारांचा सुद्धा आहे. तापसी पन्नू, कृती कुल्हारी आणि अँड्रिया या अभिनेत्रींनी तीनही मुलींच्या भेदरण्यापासून बेदरकार होईपर्यंतचा जो प्रवास आहे तो खूपच सॉलिड दाखवला आहे. पियुष मिश्राने सुद्धा त्याच्या स्टाईलमध्ये रंग भरलेले आहेत. अमिताभ बच्चन हे गेल्या काही वर्षांपासून एक्सप्लोरिंग मोडमध्ये आहेत, नवीन नवीन दिग्दर्शक येतात आणि बिग बींकडून नवीन काहीतरी काढून घ्यायचा प्रयत्न करतात आणि बिग बी सुद्धा या नवीन रोल्समध्ये चांगले एन्जॉय करताना दिसतात. पण पिंकमध्ये त्यांनी आपली बच्चनगिरी थोडी माइल्ड करायला हवी होती. ये झूठ बोल रही है, झूठ नहीं बोल रही है. तो सुनाइए ना परेशानी क्या. उस वक्त आपने क्या क्लियर इंडिकेशन दिया कि इस वक्त मैं सेक्स में इंटरेस्टेड नहीं. संगीताचा वाटा सुद्धा महत्त्वाचा, कारण सिनेमाचं संगीत या सिनेमाचा परिणाम घडत करण्यात महत्त्वाचा वाटा उचलतं. चांगले सिनेमे येत आहेत, बॉलिवूडची ओळख पुसणारे हे सिनेमे आहेत. बॉलिवूड म्हणजे नुसतं सलमान आणि शाहरुख नव्हे, सुजित सरकार असेल किंवा NH10 सारखे सिनेमे प्रोड्यूस करणारी अनुष्का शर्मा असेल किंवा मसान सारखे सिनेमे आणणारा अनुराग कश्यप असेल, या सगळ्या प्रोड्युसर्सनी बॉलिवूडची ओळख पुसण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. शेवटी एवढंच सांगेन की हा सिनेमा, हा पिंक सिनेमा जो आहे तो प्रत्येक मुलीच्या पालकांनी, भावांनी, बॉयफ्रेंड्सनी, नवऱ्यांनी बघायलाच पाहिजे. मग त्यावर विचार करायचा की नाही ती तुमची मर्जी आहे. अनिरुद्ध रॉय चौधरी दिग्दर्शित या पिंक सिनेमाला मी देतोय 4 पॉपकॉर्न. आणि आता सैराट DVD कॉन्टेस्टचे विजेते जाहीर करण्याची वेळ आलेली आहे. सैराट DVD कॉन्टेस्ट जी आम्ही व्हिडिओ पॅलेसच्या सौजन्याने सुरू केलेली आहे, पहिल्या आठवड्यातले विजेते आहेत सौरभ ढोबळे आणि संकेत कदम. सौरभ आणि संकेत तुमच्या दोघांचंही अभिनंदन. पण तुम्हाला सैराटची DVD हवी असेल तर तुम्हाला संपर्क करावा लागेल popcorn@adbhutcreatives.com या ईमेल ID वर. आणि बाकीच्यांना सैराट DVD जिंकण्याची संधी अजूनही आहे, कारण आमची कॉन्टेस्ट अजूनही सुरू आहे. दुसऱ्या आठवड्यातला या कॉन्टेस्टचा प्रश्न आहे, आधी योगा मग टिंबटिंब, हिंट मास्टर ब्लास्टर इंटरव्ह्यू. उत्तर तुम्हाला द्यायचे 20 सप्टेंबर रात्री 12 वाजेपर्यंत याच व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये. 23 सप्टेंबरला आम्ही याचे विजेते जाहीर करणार आहोत, तेव्हा लवकरात लवकर या गाळलेल्या जागा भरा. टिंब टिंब टिंब, बंटी बंटी बंटी, नुसत्या जागा भरू नका, खाली कमेंटमध्ये उत्तर दिल्यानंतर लाईकही करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.